जळगाव जामोद मुख्यालय असलेल्या महासिद्ध दर्पणच्या आसलगाव शाखेचा स्थानांतरण सोहळा आज गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन वास्तूत करण्यात आला। महासिद्ध दर्पणच्या वतीने आसलगाव येथील बसस्थानक परिसरात सुशोभित अशी वास्तू बांधण्यात आली असून या नवीन वास्तूचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। आज महासिद्ध दर्पणचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष मांगीलाल भंसाली, आसलगावचे शाखाध्यक्ष सुनील एनकर, महासिद्ध दर्पणचे सर व्यवस्थापक अनिल इंगळे तसेच स्थानिक प्रमुख अतिथी महासिद्ध दर्पणचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्थानांतरण सोहळा संपन्न झाला। यावेळी सर्वप्रथम कृष्णरावजी इंगळे यांनी फित कापून नवीन वास्तूत प्रवेशाचे उद्घाटन केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी संस्थेप्रती आपला अभिप्राय व्यक्त केला। या स्थानांतरण सोहळ्याप्रसंगी स्थानिक महासिद्ध दर्पणचे संचालक मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महासिद्ध दर्पण आसलगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्रीराम सातव आदींसह इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। MCN न्यूज करिता आकाश उमाडे, जळगाव जामोद।